वाळिंबे सर तुम्ही या प्रश्नाकडे कसं का बघता कारण सातत्यानं बाजार वाढतोय हा अर्थव्यवस्थाही विकसित होते ठीक आहे सहा टक्के सहा पॉईंट आठ टक्क्याच्या वरपर्यंत तुम्हाला वाटतं की भारतीय अर्थव्यवस्था सहजतेनं जो एक आकडा आपण बघतोय सिक्स पॉइंट एट पर्सेंटच्या डेव्हलपमेंटचा तो अचीव्ह करू शकेल नाही आता याच्यामध्ये ना दोन मुद्दे आहेत निलेश एक तर आपली अर्थव्यवस्था केवळ भारतीय अर्थव्यवस्था असं पाहिलं तर ती इन्स्युलेटेड वाटते कारण कारण अदर्स आर नॉट परफॉर्मिंग म्हणजे माझं असं नाही की मी खूप चांगलं हे करतो पण मी थोडा इन्सुलेटेड आहे मी थोडा सेफ आहे कारण माझ्याकडे माझंच कन्झम्शन जास्त होत आहे आणि त्या मनाने मी सेफ आहे हा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि मी सहा पूर्णांक आठ मी असा नंबरमध्ये जात नाही कदाचित आपण ते अचीव्ह करू पण मुद्दा असा आहे सर्वात महत्वाचा म्हणजे की तुम्ही जी सहा पूर्णांक आठ ज्या गतीने अर्थव्यवस्था वाढेल म्हणताय त्याच्यामध्ये तुम्ही जर बाकीचे देश पाहिले म्हणजे याच्या बाबतीत मग मी इतर आपले एशियन देश बघीन एशिया पॅसिफिक म्हणजे व्हिएतनाम असेल इन्क्लुडिंग चायना जिथे अजून फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट वाढायला स्कोप आहे आपल्याकडे जर फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट अजूनही तितकी आपण चायनाचं काहीतरी वाईट झालं म्हणजे आपलं चांगलं झालं असं समजतोय पण तशी गोष्ट नाहीये कारण अजूनही फॉरेन डिरेक्ट चायनातून जी गेली ती इतर देशात गेली माझ्याकडे किती आली हा सर्वात महत्वाचा आणि आपल्याकडे जी आकर्षक करायची जी मला असं वाटलं होतं की काहीतरी ठोस याच्यात दिसेल की ज्याच्यामध्ये फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट वाढेल तसं काहीही दिसत नाही आणखीन एक महत्वाचा मुद्दा डिस इन्व्हेस्टमेंट अब्बती निलेश तो अगदी बरोबर बोललास की किंवा अजित जे असं सांगितलं की डिस साठी मला परकीय गुंतवणुकीचा सवाल येतच नाही इथे जेव्हा आपण आय आर सी टी सीची वगैरे जी निर्गुंतवणूक करतो तशा इतर ज्या सरकारी कंपन्या आहेत त्यांची निर्गुंतवणूक करण्याकरता परदेशी गुंतवणुकांची आवश्यकता नाहीये त्यात तुमचे जनरल पब्लिक कॅन इन्व्हेस्ट आणि तिथे तुमच्या निर्गुंतवणुकीतून पैसे येतील त्यासाठी परदेशी गुंतवणुकीची अजिबात गरज नाही